मारेगाव तालुक्यातील मारडी येथे निवडणूक नाकाबंदी दरम्यान मोफेड गाडीची तपासणी केली असता चक्क देशी दारूची पेटी आढळून आली. या प्रकरणी मोफेड दुचाकी चालक पसार होण्यास यशस्वी झाल्याचे वृत्त आहे. मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये होमगार्ड अतुल देवगडे मारडी येथे कर्तव्यावर असताना ही कारवाई करण्यात आली होती. पसार चालक अजूनही हाती लागला नसून नागरिकातून होमगार्ड देवगडे याचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. ही माहिती मारेगाव येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी सुदर्शन टेकाम यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे ढोल ताशाच्या गजरात शांतमय वातावरणात दुर्गा देवीला निरोप देण्यात आले. याप्रसंगी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हिंदू मुस्लिम तसेच समाजबांधवही सहभागी झाल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन झाले. परंपरागतनुसार काढण्यात आलेल्या दिंडीत ढोल ताशाच्या आवाजामुळे चांगलीच रंगत आली. मिरवणुकीचे आकर्षक म्हणजे परंपरेनुसार ढोल ताशाच्या आवाज व दुर्गादेवी मिरवणूक पाहण्याकरिता हजारोच्या संख्येने जनसमुदाय विशेषतः महिलांची गर्दी दिसून आली. एका पाठोपाठ एक देवी ढोल ताशाच्या आवाज याकडे सर्वांचे लक्ष होते. याप्रसंगी अष्टपूजा दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आकाश भिसे, मुन्ना लाखिया, शुभम जोल्हे, त्र्यंबक जयसिंगवार इत्यादी कार्यकर्त्यांनी केलेल्या शिस्तबद्ध नियोजनामुळे वातावरणात दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. ही माहिती कळंब येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी रुस्तम शेख यांनी दिली.